अंबड पोलिसांनी अपहरित मुलगी नामे कुमारी सुमिया जितेंद्र भारती वय 1.5 वर्ष ही सव्या काही तासातच शोधून सुखरूप तिच्या आईच्या ताब्यात दिले. अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर येथे फिर्यादी यांनी तक्रार दिली. मुलीचे कोणीतरी अज्ञात आरोपीने अपहरण केले, त्यावरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यात पोलीस ठाणे अंबड येथील पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस शिपाई आहेर यांनी अहोरात्र तपास करून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे व पोलीस शिपाई आहेर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर गुन्ह्यातील अपहरित मुलगी हिचा शोध घेण्यात यश आलेले आहे. गुन्ह्यातील एक पुरुष आरोपी ताब्यात घेतलेला आहे. सदर मुलीचे अपहरण नक्की कशासाठी केलेले आहे त्याचा सखोल तपास चालू आहे. आरोपीचे इतर साथीदार आहे का याचा देखील शोध घेत आहोत. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वेश्वर धुमाळ यांनी अधिक माहिती दिली. अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा क्रमांक 243/2022 भादवी 363 नुसार दिनांक 30 रोजी दाखल झाला होता. याची थोडक्यात हकीकत अशी की 29 तारखेला महिला नावे जी फिर्यादी आहे तिला 2 मुलं आहेत आणि 1.5 वर्षाची मुलगी पण आहे. त्यांनी आम्हाला चॉकलेट आणण्यासाठी पैसे दिले. आम्ही शेजारीच दुकानाला चॉकलेट आणण्यासाठी गेलो असता तो व्यक्ती जी मुलगी आहे 1.5 वर्षाची तिला घेऊन गेलेला आहे. तर यावरून आपल्या इथं हा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा दाखल होताच घटनेचं गांभीर्य ओळखून संवेदनशीलता ओळखून माननीय CP सर श्री जयंत नाईकनवरे, माननीय DCP सर श्री अमोल तांबे यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार अंबड पोलीस स्टेशनची प्रभारी अधिकारी श्री भगीरथ देशमुख व त्यांच्या टीमने अहोरात्र परिश्रम करून अवघ्या काही कमी वेळातच आपण आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. मुलगी देखील आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे. सदर कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक श्री भगीरथ देशमुख, क्राईम प्रिया श्री श्रीकांत निंबाळकर, API शिंदे, PSI पवार, पोलीस शिपाई आहेर, पोलीस शिपाई नेह आणि इतर स्टाफने खूप कष्ट केलेले आहेत आणि सदरचा गुन्हा कमी कालावधीमध्ये उघडकीस आणलेला आहे. त्याबद्दल माननीय CP सर श्री जयंत नाईकनवरे, माननीय DCP सर श्री अमोल तांबे यांनी अंबड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि त्यांची सर्व टीम यांचं खूप खूप अभिनंदन केलेलं आहे. सदर कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री जयंत नाईकनवरे साहेब, माननीय पोलीस उपायुक्त श्री अमोल तांबे परिमंडळ 1, अतिरिक्त पदभार परिमंडळ 2, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री विश्वेश्वर धुमाळ विभाग 4, अतिरिक्त पदभार विभाग 3, तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस शिपाई हेमंत आहेर, पोलीस शिपाई नेहे वजिरे मते सहाणे यांनी सदरची कामगिरी बजावलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पोलीस शिपाई नेहे करीत आहेत. एनसीएनसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.